मुंबईतून अवघ्या तासाभरात अलिबागमध्ये दाखल होण्याची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत असाल तर थोडं थांबा आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठीचा एकेरी टोलचा प्रस्तावित दर एकदा ऐका. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी तब्बल 350 रुपये एकेरी टोल आकारण्याचा प्रस्ताव सध्या राज्य सरकारसमोर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे, कारण 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शिवडी ते न्हावाशेवा हा सागरी सेतू तब्बल 23 किलोमीटरचा असून देशातला तो सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूविषयी राज्यातील नागरिकांमध्ये कुतूहलाची भावना आहेच, पण 350 रुपये टोलच्या प्रस्तावानं त्या कुतूहलाला आश्चर्याचीही जोड मिळाली आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी लावण्यात येणाऱ्या टोलवरून आदित्य ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलंय. वेदांता, फॉक्सकॉन, टेस्ला याचं प्रायश्चित्त म्हणून MTHL टोल माफ करा असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय. मी आज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हेच चॅलेंज देत आहे की गुजरातला त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये जेवढे प्रोजेक्ट पाठवलेत, मग आपण पाहिलं असेल वेदांता फॉक्सकॉन, मग एअरबस टाटा, मेडिकल डिवाइस पार्क, बल ड्रग पार्क, टेस्लाचा आता ऐकू येत आहे, सबमरीनचा आता ऐकू येत आहे, अनेक जे प्रोजेक्ट त्यांनी गुजरातला पाठवलेत त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी हे MTHLचा जो टोल आहे तो माफ करून शून्य ठेवावा आणि टोल तिथं लावू नये हे मी त्यांना चॅलेंज देत आहे. कारण सगळा खर्च मुंबईकरांकडून घ्यायचा, सगळा खर्च महाराष्ट्राकडून घ्यायचा, पण जे काही त्याच्यातून उत्पन्न येईल किंवा जे काही चांगले बिझनेसेस येतील ते गुजरातला पाठवायचे हे धोरण या घटनाबाह्य सरकारचं राहिलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.